सीनियर खान 5000 ते 7000 फोन जनीशी येत आहे. 5000 ते 7000 फोन जनीशी आल्यानंतर दिलेर खान आपल्यावर हल्ला करणारा रामजी पांगाराकडे फक्त 500 ते 700 मावळे होते. कुठे 500 ते 700 मावळे आणि कुठे 5000 ते 7000 सैन्य आपल्यासारखा राहिला असता रामजीच्या पांगाराच्या जागेवर. आता जर रामजी राहिला असता तो म्हटला असता कशा डोक्यावर ताण घ्यायचा. हे 5000 यवन आपण 500 ते 700 कशाला मरायचं, घरी बायको पोरं वाट पाहत असतील. परंतु नाही, तो विचार रामजी पांगराने केला नाही. त्यांनी एकच विचार केला की स्वस्व जागेवर विश्वास ठेवायचं, की मला हे स्वराज्य राखायचं आहे, स्वराज्य निर्माण करायचं आहे, या स्वराज्यासाठी मला लढायचं आहे. सगळ्या मावळ्यांना रामजी पांगराने एकत्र केलं आणि एकत्र केल्यानंतर सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला जर यायचं असेल, माझ्या बरोबर लढायचं असेल, 5000 ते 7000 सैन्य घेऊन दिलेर खान येत आहे. आपल्याकडे 500 ते 700 आहे, पण आपल्याला लढायचं आहे. कोण कोण बरोबर येणार? जो माझ्या सोबत येणार त्यांना सोन्याचं कळं मिळणार, आणि जे जातील त्यांना चोळी आणि बांगळी मिळणार. सांगा कोण कोण येणार, कोण कोण लढण्यासाठी येणार, कोण कोण मरण्यासाठी येणार? अरे मरण्यासाठी नाही, मारण्यासाठी कोण कोण येणार? आपल्याला मरायचं नाही, मारायचं आहे, लढायचं आहे. बस रामजी पांगारा हे बोलला, हे बोलल्यानंतर सगळे त्याचे वाक्य ऐकून सगळ्या मावळ्यांमध्ये जोश निर्माण झाला. एलगार एलगार झाला, हरण महादेव नारा लागला. एक नाही, दोन नाही, चार नाही, सहा नाही, पूर्ण 700 मावळ्यांनी हात वरती केले आणि म्हटले आम्ही येणार, आम्ही लढणार तुमच्या बरोबर, स्वराज्याचं रक्षण आम्ही करणार. रामजी पांगारा कळाला गणगणला, वस्त्र फेकला आणि म्हटला येस दिलेर खान, येस तू. आणि आला 5000 मावळ्यांची दिलेर खान चालत चालत आला. आल्यानंतर तुंबळ युद्ध झालं, कपाकापी झाली, भयानक युद्ध झालं. 700 मावळे 5000 लोकांची लढत होते, पण लढताना ते हरले नाही, काही नाही, काहीच नाही. इतके लढले, जीवाच्या आकांताने लढले, की 5000 सैन्याला त्यांच्या समोर माघार घ्यावी लागली आणि पळून जावं लागलं. कशामुळे जिंकला रामजी पांगारा? फक्त स्वत्व आणि विश्वास. हा विश्वास तरुण पिढीने स्वतःमध्ये ठेवा. इथं भरपूर तरुण बसलेले आहेत की जे भरत्यांमध्ये जाता म्हणता आम्ही 2 मार्काला फेल झालो, 4 मार्काला फेल झालो. अरे विश्वास ठेवा. आमच्या तरुण पिढीमध्ये विश्वास दिसतो हो, पण तो एका गोष्टीमध्ये दिसतो, सैराटसाठी. बस तू कर प्रपोज, काय होईल बघून घेऊ. आम्ही तुझ्या पाठीमागे बघून घेऊ. हा पठ्ठ्या मी जातो, तिथं विश्वास नका जाऊ. त्याच्याऐवजी तुम्ही इथला विश्वास इकडनं तरुण पिढी काही आठवलं का? ते होतं माणसाला.